बातमी सोलापूर जिल्ह्यातून मुंबईच्या गुन्हे शाखेकडून ड्रग्स कंपनीचा पर्दाफाश केला गेलाय. सोलापुरात एमडी ड्रग्सचा मोठा साठा जप्त केलाय. चिंचोली एमआयडीसीतील मुंबई क्राईम ब्रँचनं या ठिकाणी कारवाई केली आहे. 16 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त केलाय. मुंबई गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे. तर मुंबईच्या गुन्हे शाखेकडून सोलापुरात मोठी कारवाई केली गेली आहे. एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केला गेलाय. दरम्यान या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया. क्राईम कंट्रोल कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळेस सगळ्या युनिट्सला अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आता आपलं टार्गेट हे ड्रग्ज आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. त्याच्यानंतर सुरुवातीला मुंबईने कारवाई सुरू केली, आता हळूहळू सगळे युनिट त्याच्यावर कारवाई करतायत आणि केंद्र सरकारचाही फोकस आहे. जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही ड्रग्सच्या विरोधात समित्या तयार केलेल्या आहेत आणि त्या समित्या सातत्याने काय कारवाई झाली याचं मॉनिटरिंग करतात. प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत ती समिती केली आहे. त्या जिल्ह्यात एसपी असतील किंवा त्या ठिकाणी सीपी असतील हे सगळे त्या कमिटीचा भाग आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पुढच्याही काळामध्ये अशाच प्रकारची कारवाई सुरू राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.